जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन, वाहतूक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाखा, NHAI, PWD आदी अधिकारी वर्गासमवेत अपघात आणि जड वाहतुकीसंदर्भात दुसरी महत्वाची बैठक पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्तांनी बोलवली होती. यामध्ये सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील संपूर्ण जड वाहतूक बंद, रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत जड वाहतुकीस परवानगी, जुना पुणा नाका ते निराळे वस्ती येथून जड वाहतूक कायमस्वरूपी बंद. सदर ठिकाणी मनपा आणि पोलीस प्रशासन आणि वाहतूक प्रशासनांतर्गत हाईट ब्रेकर बसवण्यात येणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत जुना पुणा नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हाया अण्णाभाऊ साठे चौक येथील जड वाहतूक बंद. सोलापूर शहरातील माल उतरवण्यासाठी येणाऱ्या माल वाहतुकीस शिथिल असलेली दुपारी 1 ते सायंकाळी 4 पर्यंतची अट रद्द असेल. शहरात जड वाहतुकीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जड वाहतुकीस 20 किलोमीटर प्रतितास वेग मर्यादा असणार आहे. अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या वाहनास परवानगी. शहरातील 19 सिग्नलपैकी 7 चालू सिग्नल व्यतिरिक्त बंद असलेले सिग्नल चालू करण्याचे आदेश दिले. ऊस वाहतूक ट्रॅक्टरसाठी 1 ट्रॉलीचा निर्बंध. हे सर्व निर्बंध 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने पोलीस आयुक्तालय येथील बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. इतनी तातडी आम्हाला असं पोलीस आयुक्त लाभले याबद्दल आम्ही समाधान यावं सोलापूर कर म्हणून जी सजगता आपण दाखवली, 2 दिवसातच हा प्रश्न मागे लावला त्याबद्दल समस्त सोलापूरकरांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो सगळ्यांच्या वतीने. आणि तुम्हाला पण आमच्या गर्व राहून की सोलापूरचा युवक हा जागरूक आहे. त्यामुळे आमच्या कोणत्याही पद्धतीचा असं आमची जी भावना होती ती सोलापूरकरांची प्रश्न मिटले पाहिजे यासाठी होती. यावेळी राज सलगर, सोलापूर युवक प्रतिष्ठान, आतिश बनसोडे, दलित पॅन्थर प्रणित युवा पॅन्थर, सोहन लोंढे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, सुहास कदम राष्ट्रवादी काँग्रेस, जुबेर बागवान राष्ट्रवादी काँग्रेस, श्याम कदम संभाजी ब्रिगेड, सोमनाथ राऊत संभाजी ब्रिगेड, शोएब चौधरी MIM, शरद गुमटे काँग्रेस, अक्षय अंजिखाने भाजपा, सूरज पाटील सामाजिक कार्यकर्ते, बाबा निशानदार सामाजिक कार्यकर्ते, अरविंद शेळके, तेजस गायकवाड यांच्यासह अनेक सोलापूर विकास संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. रोल माननीय पालकमंत्री सोलापूरचे राधाकृष्ण विखे पाटील यांचं मी अभिनंदन करू इच्छितो. तसेच माननीय पोलीस आयुक्त व संबंधित प्रशासन यांनी जड वाहतूक कृती समितीच्या ज्या काही मागण्या होत्या त्या संदर्भात सकारात्मक विचार करून आपला निर्णय त्यांनी घेतलेला आहे की आजपासून अत्यावश्यकसाठी जे परवाने दिले गेले होते त्याच्यामध्ये ते सगळे सस्पेंड करण्यात आलेले आहेत. मिलिटरी असेल, पोलीस असेल किंवा ज्या महत्वाच्या गाड्यात ऑक्सिजन सिलेंडर असेल अशा काही ठराविक गाड्यांनाच फक्त दिवसासुद्धा परमिशन मिळेल. त्यामुळे जो अत्यावश्यकच्या नावाखाली जड वाहनं सोलापूर शहरामध्ये येत होती आणि त्या माध्यमातून जो अपघात होता तो अपघात कुठेतरी थांबणार आहे. तसेच सोलापूर शहरामध्ये बॅरिगेड्स लावायचं काम, जे ब्लॅक स्पॉट्स आहेत तिथं कायमस्वरूपी बंदोबस्त नेमायचं काम, शहरातल्या सिग्नल दुरुस्तीचं काम असेल, ज्या ज्या गोष्टी रस्त्यावर सुरक्षित नागरिक फिरू शकतो त्यासाठी गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी करायचे मान्य केलेलं आहे. अशा प्रकारचं सर्क्युलेशन त्यांनी काढलेलं आहे. एक प्रकारे जड वाहतूक कृती समितीच्या माध्यमातून जे आंदोलन करायचं आम्ही निर्णय घेतला होता ते आंदोलन आम्ही मागे घेत आहोत, कारण सगळ्याच मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. यापुढे अशा प्रकारचं काही चुकीचं कार्य चालू असेल तर त्याच्यावर आमचं लक्ष असेल एवढं सांगतो. जड अत्यावश्यक सेवेमध्ये कोणकोणत्या गाड्या सोडणार आहेत? अत्यावश्यक सेवेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर असतील, महापालिकेच्या कचऱ्याच्या मोठ्या गाड्या असतील, डंपर असतील, अजून मिलिटरी फोर्स त्या सगळ्या गाड्या असतील, RTOच्या ज्या मोठ्या गाड्या असतील ज्या पासिंगसाठी असतात करतात त्यासाठी जीवनावश्यक वस्तूच्या गाड्या आता तात्पुरत्या त्यांनी स्थगिती दिलेली आहेत. त्या संदर्भात पुन्हा एकदा त्यांना कोणते मार्ग बदलून देता येतील, जिथं कमी नागरिकांचा वेळ असेल, नागरिक कमी वर्दळ कमी असेल अशा प्रकारचे मार्ग निवडले जातील. पर्यायी जितक्या व्यवस्था करता येतील तितक्या व्यवस्था करायचे आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे की जेणेकरून नागरी वसाहतीमधून वाहतूक होणार नाही व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही. जड वाहतूक कृती समितीच्या माध्यमातून ज्या लोकांनी सामाजिक संघटना संस्था ज्या सगळ्या सोबत उभ्या होत्या त्या सगळ्यांच्या लढ्याला एक यश मिळालं असं मी सांगू